पोलीस प्रशासनाच्या वतीने होत असलेल्या हेल्मेट सक्तीमुळे पोलीस दंडाचा वापर करत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात केलेल्या हेल्मेट सक्तीमुळे आता सर्वसामान्य जनता त्रासली असून हेल्मेट सक्ती शहरवासियांना नको हवीशी वाटत आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहनधारक विना हेल्मेट वाहन चालवताना दिसायला मिळत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात विविध चौकात पोलीस तैनात करून अशा वाहनधारकांवर कारवाई करत आहेत. चौकात चौकात उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपासून वाचण्यासाठी वाहनधारक आपला रस्ता बदल करत आहेत, तर काही जण पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी भरधाव वेगात वाहन पळून स्वतःच्या जीवासोबत इतराचे जीवही धोक्यात घालत आहे. काही वाहनधारक पोलिसांच्या तावडीत अडकले की ते पोलिसांशी वाद घालत आहेत. यामुळे चिडलेल्या पोलिसांकडून वाहनधारकांना नको ते ऐकायलाही मिळत आहे. यामुळे सध्या पोलीस कर्मचारी रस्त्यावर हेल्मेट सक्तीची कारवाई करत असताना हातात दंडे घेऊन उभे राहत आहेत. शहरात पोलीस राज आहे का असे आता सर्वसामान्य जनतेला वाटायला लागले आहे. चार चाकी वाहन धारकांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. चार चाकी वाहन चालक बिंधास्तपणे सीट बेल्ट न लावता वाहन चालवतात, तर बरेच जण वाहन चालवताना मोबाईलही वापरतात. हे पोलिसांना दिसत नाही का असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. दुचाकी चालवणारा सर्वसामान्य नागरिक असतो. पोलीस आयुक्तांनी सर्वसामान्य जनतेलाच त्रास देण्याचे ठरवले आहे का असंही ऐकायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या दंडुकेशाहीमुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका अपघातात शेतकऱ्याच्या मुलाला आपले पाय गमावे लागले, तरी देखील पोलिसांकडून नरमाईची भूमिका किंवा नागरिकांना विश्वासात घेऊन कारवाई केली जात नाहीये असंच काही यातून दिसायला मिळत आहे. पोलीस वाहनधारकांच्या मागे लागून किंवा थांबवलेल्या वाहनांची चावी काढून कारवाई करत असल्यामुळे आता नागरिकही याचा विरोध करत असल्याचं काहींनी एमसीएनशी बोलताना सांगितलंय. ट्रॅफिक जाम होती, डायरेक्ट रस्त्यामध्ये त्यांनी गाडी थांबली, चावी काढली, मी कटा कुठं मारून निघलो नाही, काही नाही, गाडी थांबली, चावी घेऊन टाकली रोडवर, कधी मी पडलो कुठं असतो इंजेक्शन कोण हे राहिले असते का, ऍक्सिडेंट वगैरे झाला असता. तर हे जे पोलीस लोक वगैरे चाव्या वगैरे काढून घेतात विदाउट हेल्मेट, हे सगळं हे चुकीचं आहे. त्यांनी थोडं व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे काम. नागरिकांवर जे दबाव आणतात पावसा पाडण्यासाठी हे सगळं चुकीचं काम आहे. थोडं वरिष्ठ मंडळींनी थोडं लक्ष देऊन त्याला सुधारणा करायला पाहिजे. पोलिसांनी जे ॲक्सिडेंट वगैरे व्हायला लागले हे प्रमाण सगळं वाढलेलं आहे त्याचं, तर ते त्याच्यामुळे कमी होईल. लोक जे घाबरतात पोलिसांना ते घाबरणार नाही, व्यवस्थित सहकार्य करतील. लोकांमध्ये अवेअरनेस चांगला आहे तो, ठीक आहे, हेल्मेट घातलं पाहिजे, ह्या सक्ती केलं पाहिजे त्यांनी, परंतु हे थोडंसं त्यांना डायरेक्ट जोरात ओरडून बोलतात ना तेव्हा तो डसकतो गाडीवरील, आणि तो कोणत्या अवस्थेत असतो कारण प्रत्येकामागं वेगवेगळं टेन्शन असतं, कोण कोणत्या याच्यात असतो, कोण कोणत्या याच्यात असतो. पण असं करत असताना पोलीस, कारण पोलीस लोक आजकाल काय करतात, पकडण्याचा प्रयत्नाच्या नादामध्ये तो स्वतः जीव वाचवण्याच्या याच्यामध्ये असतो, आणि मग तेव्हा त्याच्यातून त्याची चावी पण हिसकली जाते. ठीक आहे ना, तुम्ही त्याला बाजूला घ्या, त्याची कंडिशन बघून तुम्ही त्याला हे करा. त्यांना चांगल्या माणसाला देखील लोटतात आणि निसकून जातात, त्याच्यामुळे जास्त ऑक्सिजन व्हायला लागतं. तर पोलिसामुळे पोलीस दिसले तुम्हाला वाटतं की पुढे गेलं की 200ची पावती भेटते किंवा 500ची पावती भेटते. त्याच्यामुळं जो हेल्मेटवाला आहे आणि लायसनवाला आहे त्याला